अरे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे सेने साठी एटीएम मशीन झालं, एटीएम। उद्धव ठाकरे जिंदाबाद आता बोलायचं आणि पैसे काढायचं, उद्धव ठाकरे सेना जिंदाबाद पैसे काढायचे केलं। तर अजित पवारांना जाऊन विचार भाऊ, महाविकास बिघाडी अरे सॉरी आघाडी। संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर की कमाल, MS कंसल्टेंसी, 12 लक्ष्मी निवास, काजूपाड़ा, साकिना का कुर्ला रोड, याद पत्त्यावर आणखीन एक कंपनी एक्सपर्ट अकेडमी, 2-11 एसआरए बिल्डिंग, कुर्ला पश्चिम, याद पत्त्यावर आणखीन एक कंपनी एक्सपर्ट कन्सल्टन्सी, 12 लक्ष्मी निवास, काजूपाड़ा, कुर्ला साकिनाकार रोड, कुर्ला पश्चिम, अच्छा डजन भर कंपनिया, 15 कंपनिया। दूसरा एक कंपनी का नाम देतो, जहा हेल्थ केयर कंसल्टेंसी, जहा हेल्थ केयर कंसल्टेंसी, रूम नंबर 2, झोपड़ा नंबर 2, उमेश मिश्रा साल, गावदवी रोड, पोईसर, कांदिवली पूर्व, याद पत्त्यावर आणखीन एक महाशय रोशन कुमार विनय झा, रूम झोपड़ा नंबर 2, उमेश मिश्रा चाल, गावदेवी रोड, नियर फिश मार्केट, पोईसर, काजूपाड़ा, कांदिवली पूर्व। संजय राऊत साहेबांनी या सगळ्या कंपनीची नाव बहुतेक ऐकली असेल, कारण की त्यांचे पार्टनर सुजित पाटकर। 15 कंपन्या आणि या 15 कंपन्यांनी 15 कोटीची बोगस फर्जी बिल दिली, कोविडचं काम करतोय आम्ही। मुंबई महापालिका इकबाल चहलचे चार हात संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकरवर एकंदर 32.5 कोटी रुपये इकबाल चहल ठाकरे साहेबांचा मुंबई महापालिकेने लाइफलाइन हॉस्पिटल मैनेजमेंट सर्विसेस, मैनेजिंग पार्टनर सुजित पाटकर, पत्ता द्वारा संजय राऊत, आणि ते संजय राऊत पार्टनर आहेत, 32.5 कोटीचं पेमेंट केलं, त्यात 15 कोटी रुपये फर्जी बोगस बिल, 2 कोटी रुपये संजय बाळा चव्हाण याच्या खात्यात गेले। संजय कदम एकंदर 32.5 कोटी रुपये पेमेंट आलं या कंपनीत, आणि सगळ्या कंपन्या आता फर्जी बोगस झोपड्यात गॅरेज मध्ये, आणि काही तर ऍड्रेस आहे पण तिथे माणूस पण नाही, कंपनी पण नाही, मकान पण नाही, झोपडेही नाही। 15 कोटीचे बोगस बिल, 2 कोटी रुपये भलत्यात माणसाला ट्रान्सफर केले, 12.5 कोटी रुपये पार्टनरनी प्रॉफिट दाखवून स्वतःच्या खात्यात घेऊन गेले, इकबाल चहल साहेबांनी 32.5 कोटीचं खर्च झाला म्हणून बिल पास केली, आणि 32.5 कोटी पैकी 12.5 कोटी प्रॉफिट, 15 कोटीची बोगस बिल, आणि 2 कोटीचं दुसरं लेबरचं बोगस बिल, म्हणजे राहिलं काय 30 कोटी रुपये, 32.5 कोटी पैकी 30 कोटी रुपये ढापले संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर याचा लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचा महापालिकेने 32.5 कोटी रुपये पेमेंट केलं, त्यातनं 30 कोटी रुपये बाहेरच्या बाहेर निघाले,
म्हणजे मुंबई महापालिका उद्धव ठाकरे सेनेसाठी एटीएम मशीन झालं, एटीएम। उद्धव ठाकरे जिंदाबाद आता बोलायचं आणि पैसे काढायचं, उद्धव ठाकरे सेना जिंदाबाद पैसे काढायचे। कोविड की कमाई, हे सगळी डिटेल मी इन्कम टॅक्सला, ईडीला, मुंबई पोलिसला दिली आहे, सगळ्यांची चर्चा पण झाली आहे, यांची चौकशी पण सुरू झालेली आहे। लवकरच मला विश्वास आहे की ही जी खोटी बिल पेमेंट दिली गेली, ज्यांनी बिल दिले त्याला 5-7% कमिशन मिळालं, त्यांनी काय सर्व्हिसेस दिलेल्या नाही आहेत, आणि बाकी बँक अकाउंट मधून रोकडे परत दिले गेले, हे रोकडे पैसे गेले कुठे? सुजित पाटकरला हिशोब तर द्यावाच लागणार, काही यातलं काही सोनं घेतलं आहे का? 5 किलो सोनं कुणाचं तरी लग्नात दिलं आहे का? गिफ्ट दिली का? कुणाचा मुलीचा लग्नात गिफ्ट दिली? चौकशी तर होणार। मला ईडी, इन्कम टॅक्स आणि मुंबई पोलिसांनी आश्वासन दिलं आहे की आमच्याकडे जी माहिती आली ते आम्ही पुरवली, आम्ही ती माहिती रिचेक केली। ही सोप्तर द्यावाच लागणार। लग्न करायचा काळ गेला, नक्की लग्न कोणाच्या? आपण सोन्याच्या संदर्भात आरोप करतोय, हा जो पैसा जो इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर येतोय की हा हिशोब बेहिशोबी पैसा आहे, त्या पैशाचं सोनं घेतलं गेलं असं माहिती देतोय। जी माहिती आम्हाला मिळते ती माहिती आम्ही एजन्सीज म्हणजे तपास यंत्रणाला देतो, ते तपास यंत्रणेचं काम आहे ते चेक करायचं, त्यातला अनेक इन्फॉर्मेशन माहिती हे खरे निघतात आणि त्या त्या आधारावर कारवाई पण होत असते। तर खोटे बिल देण्यासाठी 5% कमिशन हे माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे ही बिल खोटी आहे, सिद्ध झालं, यातना काही लोकांनी कबूल पण केलं। आम्ही यातल्या 11 ठिकाणी चौकशी केली, बोगस आहे, तर खोटी बिले देण्याचे 5-7% कमिशन दिलेले आहेत। ज्या मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल कुणाच्या सांगण्यावरून कॅगला डॉक्युमेंट देत नाही, कारण की त्याला माहित आहे, पोटात पाप आहे की 32.5 कोटीपैकी 30 कोटी प्रॉफिटच्या स्वरूपात बाहेर निघाल्या आहेत। म्हणजे मुंबई महापालिकेने फक्त कागदाच्या बिलेच्या समोर उद्धव ठाकरेच्या सेनेच्या नेत्यांच्या कंपन्याला पैसे दिले आणि म्हणून ते केक तेवढी होऊ देत नाहीये। पण आता मुंबई पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे आणि मुंबई महापालिका आयुक्तांना पण या चौकशीला सामोरे जावंच लागणार। हा जो पैसा हे कॅश मध्ये दिला गेला आहे परत, तो तर रोख पैसे गेले कुठे? त्याचा कॅश ट्रेल हे या एजन्सीनी चौकशी करावी लागणार आहे की अंतिम याचा लाभार्थी कोण। आपलं काय वाटतं या संपूर्ण प्रकरणामध्ये अंतिम लाभार्थी जो आहे त्याच्यापर्यंत या सगळ्या संस्था पोहोचतील? असं आहे ना दीदी, द इश्यू ऑफ कॉमन सेन्स। महापालिका आयुक्तांना माहित होतं, अधिकारी बोलतच आहेत की 32.5 कोटी 30 कोटी तर बाहेरचा बाहेर जाणार आहेत। तर हे कुठल्या तरी छोटा माणूस आहे किंवा कॉमन जो दुकानदार आहे, बिझनेसमॅन आहे, ह्याला महापालिका आयुक्ताने उद्धव ठाकरेची सेना एवढी कृपा करणार का? मंगल्यावरून फोन आल्याशिवाय टेंडर पासच होणार नाही, आणि इथं कंपनीच अस्तित्वात नव्हती। त्या असा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, लोकांचा जीवाची खेळ केला, याचा जाब तर उद्धव ठाकरेंना द्यावाच लागणार आहेत। हीच कंपनी पुण्यात 3 निर्दोषांचा जीव गेलाय, तर म्हणून हा पैसा कुठे गेला हे उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांना व्यवस्थित माहित आहे। फोन कुणाचा आला होता, दबाव कुणाचा आला होता या सुजित पाटकरचा बोगस कंपनीला कॉन्ट्रॅक्ट द्या, हे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्याला शेवटी तर सांगावंच लागणार आहे। याच्यामध्ये अजून कोण कोण लोक असेल, जसं एजन्सी म्हणजे 5% येणारे असतील, अजून काही लोक असतील,
आता कसं आहे की जशी जशी माहिती मिळते आम्ही देत राहतो. आता काल संध्याकाळी मला कोणीतरी माहिती दिली की साहेब यातले काही पैसे सोनं घेण्यासाठी वापरले होते. आणि ते ज्याच्याकडून सोनं घेतलं होतं सोने दागिने म्हणजे त्याचे नाव पण दिलंय त्यात. आता त्या तिथे चौकशी करायचं काम पोलिसांचं आहे. आम्ही माहिती तिथे पुरवतो, पुढचं ते चौकशी करणार. यातना काही ऍड्रेसेस जे आहेत जे आमचे लोक जाऊन आले आहेत तसं मी आज ट्विट मध्ये ऍड्रेस पण टाकले आहेत. हे ऍड्रेस पण टाकले आहेत, कंपन्यांची नावं पण दिली आहेत. जसं आता हे जे ऍड्रेस आहे, आता ह्या ऍड्रेस मध्ये गंमत अशी आहे, एलिगंट मल्टी सर्व्हिसेस इडा मेन्सन 29 फ्लोर वजू कोटक मार्ग फोर्ट GPO समोर मुंबई 1. आता ह्या पत्त्यावर आमचा कार्यकर्ता गेला तर त्याला हा पत्ता हे नाव दिसलं, दुसरं नाव दिसलं, दुसरीच कंपनी कृष्णा ताळगावकर रूम नंबर 29 लेटर बॉक्स. म्हणजे काय झालं की बिल बनवण्यासाठी फक्त हे पोस्टल ऍड्रेस वापरण्यात आलं असं याचा अर्थ झाला. त्या तिथ्यात कोणी बसतच नाही. आता एकाला 5 कोटी रुपयाचे मेडिकल सर्व्हिसेसची बिल दिली आहे ह्यात, 5 कोटी रुपयाची. ते मी तुम्हाला पत्ता वाचून दाखवला. ज्या हेल्थ केअर कन्सल्टन्सी झोपडा नंबर 2 उमेश मिश्रा ताल कादूपाडा गावदेवी रोड पोईसर मुंबई 101 इथे जाऊन आलं तो झोपडा आहे. आता झोपड्यामध्ये कोविडची सर्व्हिसेस 5 कोटीची बिल. दुसरा क्षमी आणखीन एक तुम्हाला दिला, MS कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एक्सपर्ट कन्सल्टन्सी 12 लक्ष्मी निवास काजूपाडा साकीनाका कुर्ला. आता हे हा त्याचा पद. तिथे आमचा कार्यकर्ता गेला तर गेरेज तर शटर आहे ते बंद आहे शटर, कोणी माणूस नाही, कंपनी नाही, काहीच नाही. लोकांना चौकशी केली म्हणाल असं कोणी नव्हतं देत. अनेक महिनो ते बंद पडाय अनेक चालू होते. तर फेक फोर्ज बिल आणि महापालिकांनी सगळं पेमेंट पास केलं आणि त्याला माहित आहे म्युन्सिपल कमिशनरला की ऑडिट झालं ते सगळंच बाहेर येणार आणि त्याची नोकरी खतरात येणार म्हणून ते ऑडिट करू देत नाही. लेकिन आम्ही ऑडिट झाल्याशिवाय थांबणार नाही आहोत. मी तर ईडी आणि पोलिसांना सांगितलं की आता फॉरेन्सिक ऑडिट करा. आणि म्हणून त्यांनी नाही गेलं, आम्हीच करतोय ना सगळ्या ज्या 15 कंपन्यांवाल्यांचा सगळा हिशोब आम्हीच पाठवून देणार आहोत. सगळं संगणमताने झालेलं आहे. ही जे बोगस बिल देणारे एजंट असतात ते 5% घेतात. 95% रोग मध्ये हे सुजित पाटकर ते पार्टनर लोकांच्या हातात येत असेल आणि ते आपण म्हणतो ना सबका मालिक बांद्रा. तर आपण म्हणता त्याप्रमाणे सर्व प्रकरण पालिकेतून झालेलं आहे तर पालिका आयुक्त यांचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं आपण वारंवार सांगतोय, मग त्यांच्यावर कारवाई का अजून होत नाही? चौकशी सुरूच आहेत कारण की मुंबई महापालिका आयुक्तांनी हा कंपनीला ऑर्डर देण्यावर सह्या इकबाल चहलतायत. त्यांनी ऑगस्ट महिन्यात July 2020 मध्ये ऑर्डर दिलेले आहेत आणि आम्ही इकबाल चहलला म्युन्सिपल कमिशनरला विचारलं की ह्या कंपनीचा बरोबर एग्रीमेंट का झालं नाही. एग्रीमेंट झाला, सगळं काम संपल्यानंतर, पेमेंट संपल्यानंतर, आम्ही तक्रार केल्यानंतर July 2021 मध्ये त्यानंतर एग्रीमेंट झाला. म्हणून मुंबई महापालिकेचे अधिकारी यात पूर्णपणे इन्वॉल्व्ह होते. आता त्यांनाही काही टक्के गेले असेल तर माहित नाही. ही FIR आपल्याला माहित आहे ऑगस्ट मध्ये 2022. त्याचा आधी मी कोर्टात गेलो होतो, त्याचा आधी February 2022 मध्ये आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती, मुंबई महापालिकेला दिली होती, त्यांनी काही केलं नाही. म्हणून आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात सुनावणी दरम्यान त्यांनी एक कमिटी नेमली
आणि त्या रिपोर्ट आल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये FIR आझाद मैदान पोलीस स्टेशननी दाखल केला. तो नंतर इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने त्याची चौकशी आपल्या ताब्यात घेतली. दोघांची अटक झाली आहे, बाकीची चौकशी सुरू आहे. मी परवा पुण्यात पण गेलो होतो, कारण की ह्याच कंपनीने पुण्यात घोटाळा केला. त्यात गंमत अशी आहे की त्याला ऑर्डर दिली, त्यांनी चालवायला केंद्रीय 7 दिवसात ते कोसळलं. तर असा कंपनीला ऑर्डर कसं काय दिला? 7 दिवसात तुम्ही त्याला ब्लॅकलिस्ट केलं, 7 दिवसात शेकडो लोक परमनंट अफेक्टेड झाले, 3 कोविड पेशंट मृत्यू झाला. असा कंपनीला PMRDA ने ऑर्डर का दिला? नंतर कारण कळलं की PMRDA चे चेअरमॅन उद्धव ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री होते. ओके सर, एक अजून एक विषय आहे, तो म्हणजे जो अजित पवार यांच्या संदर्भातला विषय आहे, जरनेश्वर ठाकरे पालकांच्या संदर्भात ED ने FIR दाखल केली, पण त्याच्यामध्ये अजित पवार आणि सुमित्रा पवार यांचं नाव त्यामध्ये नाही आहे. त्यामुळे जो दर्शवलं पत्र दाखवलं त्यामुळे नाव, त्यामुळे असा एक आरोप हे केला आहे की त्यांच्या संदर्भात काही पुरावेच नाही सापडले किंवा त्यांना उगीच बदनाम केलं गेलं, असा देखील आरोप केला गेलाय. काय वाटतंय? माझ्यावर पण आरोप केला जातो की किरीट तुम्हाला बाकी सगळे घाबरतात, पण आता मी न्यायालयाला भ्यायला लागलोय. कारण की आपल्याला माहित आहे, काही दिवसापूर्वी हसन मुश्रीफनी न्यायालयात तक्रार केली आणि न्यायालयाने किरीट तुम्ही चौकशी करा असं मोठ्या बातम्या आल्या. म्हणून हे प्रकरण आता न्यायालयात आहे, न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. चौकशीत ही जी चार्जशीट झाली आहे Part 1 आहे. आता Part 2 Part 3 पण त्या प्रकरणात संबंधात मी आता काय विधान करणं, म्हणजे परत न्यायालय मला सांगणार अरे एक बार तुमको बताया ना. म्हणून चौकशी सुरू आहे, चार्जशीट Part 1 आहे, न्यायालय आता ह्यावर मॉनिटरिंग करत आहे. म्हणून यावर अधिक काय बोलणं उचित नाही. न्यायालयाचा विषय आपण बोलतो बरोबर आहे, पण संजय राऊत यांनी असा आरोप केला की उगाच बदनाम केलं गेलं त्या वेळामध्ये, मला देखील अशाच प्रकारे बदनाम केलं गेलं होतं आणि अजित पवार यांच्या फॅमिलीला देखील अशाच प्रकारे बदनाम केलं गेलं. संपूर्ण प्रकरण मला खरंच म्हणजे प्रश्न आणि उत्तर समजलं नाही. म्हणजे संजय राऊतला जर काही या संबंधी स्पष्टता हवी असेल की अजित पवार यांनी कसं मॅनेज केलं तर त्यांना जाऊन विचार ना, आम्हाला कशाला विचारतोय. त्याला असा आरोप करायचा असेल की अजित पवारांनी एजन्सीना मॅनेज केलं किंवा किरीट सोमय्याला मॅनेज केलं तर अजित पवारांना जाऊन विचारा भाऊ. महाविकास बिघाडी अरे सॉरी आघाडी. एक अजून एक प्रश्न, हसन मुश्रीफ जो आहे त्यांनी काल अर्ज केला होता की अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी, पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाहीये. शेवटी त्यांना पुन्हा आता हायकोर्टात मागे ढकलते संधी. काय वाटतं त्यांचा जामीन अटकपूर्व जामीन फेटाळलाय कोर्टाने? आता परत ती स्थिती आहे, आज उच्च न्यायालयात बहुतेक सुनावणी आहे, तर आता सुनावणी होणार आहे त्यावेळेला काही. आणि ह्या कोर्टाने मला इनावे इनडायरेक्ट इशारा दिला होता, कारण त्या आदेशात किरीट सोमय्याचं कुठे नाव नव्हतं, पण मीडियाने चमकवलं होतं ना किरीट सोमय्याची चौकशी किरीट सोमय्याची. म्हणून न्यायालयाचा निर्णय येणार उच्च न्यायालयाचा, हे मी निश्चितपणे खात्रीपूर्वक सांगू शकतो की हसन मुश्रीफला हिशोब द्यावाच लागणार आहे. घोटाळा 2000 कोटीपर्यंत आहे. बँकेकडून जे कर्ज मिळवलं आहे त्यात जे एसेट व्हॅल्युएशन हे फेक बोगस व्हॅल्युएशन आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून पैसे घेतले पण कुणालाही शेअर दिलेला नाही. 250 शेतकरी मला 1-to-1 येऊन भेटलेले आहेत. 158 कोटीचा मनी लॉन्ड्रिंगवर इन्कम टॅक्सने त्यावर आदेश काढला, तो आदेश रिजेक्ट झालेला नाही, त्याला कोणताही स्टे नाही. 158 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग, क्रोड्स ऑफ रुपीजचं मनी लॉन्ड्रिंग हसन मुश्रीफने मान्य केलं आणि कोर्टात जाऊन सांगितलं मला सेटलमेंट करण्याची संधी द्या. म्हणून घोटाळा तर झालाच आहे. जावयाचा कंपनीला 1500 कोटीचा बोगस कॉन्ट्रॅक्ट हे सिद्ध झालेले आहेत. न्यायालयाचा आदेशाची वाट पाहूया. परत तीच परिस्थिती आहे की कालच्या आदेशात कोर्टाने उल्लेख केलेला आहे, त्यामुळे जे पोलीस तपास करतायत त्यांनी जबाबदारी समजून घ्यायला हवी.
हाँ, यहाँ तो हिंदी है,